भीमा कोरेगावची दंगल आणि त्यानंतर उमटलेले पडसाद, हे सगळं कसं घडलं हे आपण पाहिलं किंबहुना अनुभवलंही. हे सगळं कुणी घडवलं याचा तपास यंत्रणा करतायत. त्यातील तथ्य यथावकाश बाहेर येईलच. मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्र का धुमसतोय याचा आढावा घेणारा हा आमचा खास रिपोर्ट. दिनांक 21 डिसेंबर 2017. भीमा कोरेगावच्या लढाईला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं शनिवार वाड्यावर होऊ घातलेल्या एल्गार परिषदेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी पेशव्यांचे वंशज आणि ब्राह्मण महासंघानं एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली. या कार्यक्रमामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली. 26 डिसेंबर 2017 शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेची आयोजकांकडून अधिकृत घोषणा एका पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली. लोकशासन आंदोलन, कबीर कला मंच, भारिप बहुजन महासंघ, भीम आर्मी यांच्यासह सुमारे 50 विविध समविचारी संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, JNU विद्यार्थी नेता उमर खालिद आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दिनांक 28 डिसेंबर 2017 वडू बुद्रुक इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी परिसरात असलेल्या गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीवर एक फलक लावण्यात आला. या फलकावर संभाजी महाराजांवरील अंत्यसंस्काराबाबत करण्यात आलेला उल्लेख दोन समाजात वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरला. दिनांक 29 डिसेंबर 2017 वडू बुद्रुकमधील गोविंद गोपाळ गायकवाडांच्या समाधीवरचा फलक गावातल्या काही तरुणांनी काढला. त्यावरून गावातल्या 49 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दिनांक 30 डिसेंबर 2017 वडूमधल्या गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीवरील फलक हटवल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. त्यातून दोन समाजातला तणाव आणखीनच वाढला. याच दरम्यान पुण्यातील समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी पुण्याच्या महापौरांना एक निवेदन दिलं. जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या शनिवार वाड्यावरच्या एल्गार परिषदेला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली. दिनांक 31 डिसेंबर 2017 पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत वडू गावात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. दोन्ही गटातील वाद मिटल्याचं उभयपक्षी मान्य करण्यात आलं. परस्परांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचं ठरलं. स्टॅम्प पेपरवर तसा सामंजस्य करार करण्यात आला. त्याच दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2017 पुण्यातल्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडली. आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालिद आदींची भाषणं या कार्यक्रमात झाली. त्यांनी नेहमीप्रमाणे मोदी सरकार, RSS तसंच ब्राह्मणशाहीच्या विरोधात आग ओकली. दिनांक 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगावमधल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. त्यावेळी परिसरातल्या ग्रामस्थांनी वडूमधल्या घटनेच्या निषेधार्थ आघोषित बंद पाळला. त्याचा प्रचंड त्रास बाहेरून आलेल्या अनुयायांना झाला. याच दरम्यान कुठंतरी वादाची ठिणगी पडली, तोडफोड जाळपोळ सुरू झाली. या दोन्ही बाजूच्या लोकांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. कित्येक जण जखमी झालेत. एका निरपराधाचा बळीही गेला. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच दंगलीमधल्या मृतांच्या वारसांना त्यांनी 10 लाखांची मदत जाहीर केली. त्याच दिवशी समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे आणि शिवजागर प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात पुण्यामधल्या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दंगल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पुढच्या तपासाकरता शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. दिनांक 2 जानेवारी 2018 भीमा कोरेगावच्या दंगलीचे सर्वत्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. या दंगलीमागे पुण्यातल्या एका हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. तर भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी थेट मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचं नाव घेऊन आरोप केले. मिलिंद एकबोटे हे वडूमधल्या धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्याध्यक्ष आहेत. तिथं त्यांचा मोठा प्रभाव आहे. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ते ओळखले जातात. तर संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग बलिदान दिनाच्या कार्यक्रमात असतो. प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्याच दिवशी या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचं निवेदन मिलिंद एकबोटे यांनी प्रसिद्ध केलं. हा फुटीरतावादी शक्तींचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच दिवशी आणखी एक गोष्ट घडली. पुण्यामधल्या अक्षय बिक्कड या तरुणानं एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या उमर खालिद आणि जिग्नेश मेवाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये दिली. या दोघांनी प्रक्षोभक भाषणं केल्यानं भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळल्याचा आरोप त्यानं केला. आपण कुठल्याच संघटनेशी अथवा पक्षाशी संबंधित नसल्याचा तक्रारकर्त्याचा दावा आहे. दिनांक 3 जानेवारी 2018 दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं. मात्र दलित संघटनांची ताकद या निमित्तानं दिसून आली. त्याच दिवशी संध्याकाळी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरणं, सार्वजनिक शांततेचा भंग करायला चिथावणी देणं तसंच जमाव जमवून गुन्हा करायला प्रवृत्त करणं असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. या संदर्भात तपास करून पुढची कारवाई होणार आहे. दिनांक 4 जानेवारी 2018 हे सगळं घडत असताना वढू गावातील स्थानिक पातळीवरचा वाद मिटल्याचं तिथल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे वढू गावात सलोखा प्रस्थापित होणं अपेक्षित आहे. मात्र ज्या भीमा कोरेगाव परिसरात दंगल घडली तिथली अस्वस्थता कायम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा हा संक्षिप्त लेखाजोखा आहे. या प्रकरणामुळे देशातील समाज मन एका वाईट अर्थानं ढवळून निघालं. या घटनेतील दोषींना योग्य ती शिक्षा होईलही, मात्र या निमित्तानं जी जखम तयार झाली तिची वेदना कशी आणि कधी शमणार याबद्दल साशंकता आहे. आज आपण केवळ या घटनेतील किंबहुना या रोगाच्या लक्षणांचा वेध घेतला, मात्र हा रोग नेमका कुणामुळे झाला याचा शोध ज्याचा त्याने घ्यावा. म्हणूनच दंगल नेमकी कुणी घडवली याविषयीचं भाष्य आम्ही आज करणार नाही. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.